आपण घेणार आहोत स्टँडर्ड 7 इयत्ता 7वीचं मॅथ्स हा सब्जेक्ट. मागच्या मॅथ्सला मतलब पिछले मॅथ्स के लेक्चर में हमने मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर सिखाया, मैंने सिखाया था, म्हणजे गुणाकाराची गणित आपण घेतलेली होती. गुणाकारामध्ये जे नियम आहेत मतलब मल्टीप्लिकेशन में जो रूल है सेम रूल डिविजन में फॉलो करने हैं. फिर भी मैं आज फिर से बता रही हूँ डिविजन ऑफ इंटीजर्स ऐसे रूल्स है. फर्स्ट रूल, दोनों नंबर अगर पॉजिटिव है म्हणजे दोन्ही नंबर्स अ प्लस प्लस म्हणजे धन असते तर आंसर पॉझिटिव्ह म्हणजे धनच येणार. मी मराठी मुलांसाठी मराठी पण बोलते आहे. म्हणजे 6 आणि 2 हे दोन्ही नंबर हे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे धन आहे, म्हणून त्याचा आन्सर 2 3 6 तर आन्सर 3 आलंय ते पॉझिटिव्ह. शॉर्टमध्ये तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, प्लस प्लस आन्सर इज प्लस. सेकंड रूल आहे, एक पॉझिटिव्ह नंबर डिवायडेड जर निगेटिव्ह नंबर असेल म्हणजे एक नंबर पॉझिटिव्ह असेल एक नंबर निगेटिव्ह असेल म्हणजे एक धन असेल आणि एक ऋण असेल, आन्सर निगेटिव्ह. आन्सरला नेहमी निगेटिव्हचं साईन द्यायचं आहे. म्हणजे आता इथे मायनस 15 हे निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे ऋण नंबर आहे आणि 3 हा धन नंबर आहे म्हणजे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह 3 5 15 तो 5 आन्सर आया, 5 तो साइन आ गया निगेटिव. शॉर्ट में हमको ध्यान में रखना है प्लस माइनस, आंसर इज माइनस. तो ये रूल्स फॉलो करने हैं हमको. थर्ड रूल है, अगर दोनों माइनस होंगे म्हणजे दोन्ही ऋण नंबर असतील दोनों माइनस देन आंसर इज पॉजिटिव, आंसर इज प्लस. ऋण ऋण धन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचे, माइनस माइनस प्लस. -20 -5 आपण नेहमी मायनस साईन थोडंसं दुर्लक्षित करून आधी गणित करून घ्यायचे. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 आन्सर इज 4 मायनस मायनस प्लस, म्हणून आन्सरला काही साईन द्यायचं नाही क्योंकि 4 इज अ पॉझिटिव्ह नंबर, 4 हा धन नंबर आहे. तरी मी परत गणित काही सोडवून दाखवलेली आहे. -96 ऋण 96 डिवायडेड 60 हे सोडवताना अशा प्रकारे सोडवायचे. 96 वरती फर्स्ट नंबर, 16 डिवाइड करायचे म्हणून 16 खाली, 16 नीचे आएगा. अगर 16 का टेबल याद है तो बहुत इजी जाएगा सॉल्व करने में. 16 1 16 16 6 96 आंसर आ गया 6. प्लस माइनस, क्योंकि एक प्लस नंबर है एक माइनस नंबर है, प्लस माइनस माइनस म्हणजे एक धन नंबर आहे एक ऋण नंबर आहे, म्हणून आन्सरला साईन काय येणार, ऋण. नीट लक्ष द्या साईनकडे पण आणि रूल्सकडे पण. इथे दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे, दोन्ही नंबर हे मायनस मायनस आहे, दोनों नंबर निगेटिव्ह आहे. अगर 25 का टेबल आता है तो 25 6 150 दोनों माइनस है तो आंसर इज पॉजिटिव. माइनस माइनस प्लस, म्हणून आन्सरला काय साईन आहे प्लस.